केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या वक्तव्याचं एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. माझं मंत्रीपद गेलं तरी मला काहीही फरक पडत नाही असं वक्तव्य नितिन गडकरींनी एका कार्यक्रमात केलं. कुपोषणाच्या मुद्द्यावर गडकरी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. आता गडकरींच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच गडकरींना भाजपच्या संसदीय समितीतून हटवण्यात आलं होतं. अशा घडामोडीनंतर गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे राजकारणात खळबळ माजवणार आहे अशीही सध्या चर्चा सुरू. तर नितीन गडकरींनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे, मला कोणतंही मंत्रीपद दिलं नाही तरी मला फरक पडत नाही असं त्यांनी म्हटलं. दरम्यान काहीच दिवसापूर्वी गडकरींना भाजपच्या संसदीय समितीतून वगळण्यात आल्या होत्या आणि त्यानंतरचं हे वक्तव्य यामुळे सध्या चर्चांना मात्र चांगलंच उधाण आलं. नितीन गडकरींनी काय नेमकं वक्तव्य केलं ते आपण पाहूया. आपको संभव हुआ तो मेरे पीछे खड़े रहो, नहीं रहा तो फरक नहीं पड़ता. मेरा गया तो गया पद, चिंता नहीं. मेरा गया तो गया पद, चिंता नहीं. मतलब कोई फरक नहीं पड़ता. मैं राजनीतिक पेशावर नहीं हूँ, जो होगा सो देखा जाएगा. कि मैं भी बहुत सामान्य व्यक्ति हूँ और आज भी मैं फुटपाथ पर खाने वाला, थर्ड क्लास में पिक्चर देखने वाला और नाटक पीछे से देखने वाले लोगों में से बड़ा हुआ हूँ. तो मुझे वो जीवन बड़ा अच्छा लगता है. जेड प्लस सिक्योरिटी गार्ड अड़चने आती है तो मैं सबको रात को छोड़ने के बाद फिर निकल जाता हूँ फुटपाथ पर, क्योंकि वो मैं वहां अक्सर मुझे मेरी